माननीय अब्दुल सत्तार यांनी 2009 साली निवडून येताच थेट राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवले आणि त्यांनी मंत्रिमंडळात सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील वीज पुरवठा सुरळीत व्हावा म्हणूनच तात्काळ बैठक घेतली आणि सिल्लोड सोयगाव मतदारसंघ प्रकाशमय होण्याचा संकल्प केला. माननीय अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातून जरंडी गोंडेगाव येथे 33 KV उपकेंद्र उभारण्यात आले. त्याचप्रमाणे सावळतबार आणि पळजखेडा येथील 33 KV उपकेंद्राला मंजुरी मिळवून दिली. सिल्लोड तालुक्यात सिल्लोड शहर व खोडकाईवाडी येथे बोरगाव बाजार मोढा शिवना लिहाखेडी मंगरूळ या ठिकाणी 33 KV उपकेंद्रे उभारण्यात आली असून वाडोद चाफा व केळगाव या ठिकाणी 33 KV उपकेंद्राचे काम हे सुरू करण्यात आले आहे. याशिवाय अन्वी आणि भवन येथे अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर्स बसवण्यात आली आहेत. गरज तिथे नवीन DP शासनाच्या विविध योजनेतून शेतकऱ्यांना माफक दरात वीज कृषी पंपाचे विद्युतीकरण अशा अनेक सुविधा माननीय अब्दुल सत्तार यांनी लाभार्थ्यांना मिळवून दिल्या. माननीय अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या सत्ताकाळात वीज वितरण विभागाला जवळपास 500 कोटी रुपये निधी उपलब्ध करत सिल्लोड सोयगाव मतदारसंघात आणि घराघरात प्रकाश देण्याचे काम केले. सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील विकास हाच माननीय अब्दुल सत्तार यांचा ध्यास.